विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष निवडणुकीचा मुद्दा चांगलाच गाजला. दरम्यान ज्येष्ठ मंत्र्यांनी भेट घेऊनही निवडणूक प्रक्रियेस परवानगी देण्यास राज्यपालांनी आक्षेप घेतला. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना खरमरीत भाषेत पत्र पाठवलं होतं. दरम्यान या पत्रातील सूर हा असंयमी आणि धमकावणारा असल्याचं नमूद करून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त केली. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूक नियमातील बदल प्रथमदर्शनी घटनाबाह्य आणि बेकायदेशीर वाटल्यानं त्याअंतर्गत निवडणूक प्रक्रिया राबवण्यास संमती देण्यासाठी माझ्यावर कोणी दबाव आणू शकत नाही असं राज्यपालांनी स्पष्ट केलं. दरम्यान यावरून आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचा आमदार हा स्पीकर अध्यक्ष बनू नये म्हणून त्यांनी दोघांनी मिळून राहुल गांधीच पपलू केलं. आघाडीकडे 170 आमदार आहेत, भाजपकडे 105. जर गुप्त मतदान झालं तर काय फरक पडला असता. आणि हे अध्यक्ष होऊ नये म्हणून आवाजी मतदान वाला नाटक केलं, राज्यपालांना बदनाम करायचा प्रयत्न. आणि काँग्रेसचा अध्यक्ष ठाकरे पवारांनी होऊ दिला नाही, ही हकीकत आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.